कर्नाटक से मुख्यमंत्री बोम्मई वक्तव्यामुळे पेटलेला वाद शमण्याची काही चिन्ह नाही आहेत। आता राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील ग्रामस्थांकडून कर्नाटकात जाण्याचे इशारे दिले जात आहेत। महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी, पाणी द्या नाहीतर आम्ही एनओसीची वाट बघणार नाही, आम्ही थेट कर्नाटकात जाऊ असा इशारा जत तालुका पाणी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी दिलाय। त्यानंतर आता पंढरपूरमधल्या ग्रामस्थांनी सुद्धा कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय। पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा अन्यथा आम्ही कर्नाटकात जातो असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलाय। सारख्या राज्याचे मुख्यमंत्री कारण नसताना अशा प्रकारची जी वक्तव्य करतात त्या वक्तव्याच्या बद्दल अतिशय कडक शब्दामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं पाहिजे। मी तर त्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या जे काही वक्तव्य होतं ज्या तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे, धिक्कार केलेला आहे आणि कुणी महाराष्ट्राची एक इंच देखील जागा घेण्याच्या बाबतीमधला मनामध्ये भावना आणू नये। पंढरपूरच्या लोकांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिलाय। पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय। राज्य सरकारनं योग्य दखल न घेतल्यास पुढील आषाढी एकादशीच्या महापूजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय। कॉरिडॉरला विरोधाला आता सर्व पक्षांनी पाठिंबा दिलाय। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिम द्वाराला नागरिकांचं लाक्षणिक उपोषण सुरू झालंय। कॉरिडॉरला पंढरपूरकरांकडून आता तीव्र विरोध सुरू झालाय। आज आम्हाला या ठिकाणी आमचा विकास आराखडा तयार करण्याचं काम सोडून पुन्हा एकदा लाक्षणिक उपोषणाला सामोरं जावं लागते। आम्ही या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून शासनाला इशारा देत आहोत की लवकरात लवकर या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये आपण गांभीर्यानं पंढरपूरकरांच्या सूचना, वारकरी संप्रदायाच्या सूचना न ऐकल्यास आज या ठिकाणी जी समाजाची मानसिकता आपल्याला लक्षात येते आहे की त्या पद्धतीनं भविष्यामध्ये मग कर्नाटक असेल, इतर प्रांत असतील, या संदर्भामध्ये विचार करून राजकीय परिणाम याचे भोगावे लागतील। पंढरपूरकरच्या वतीने या शासनाला विनंती करतो की हा कॉरिडॉर हा रद्द करून, इथला मंदिर परिसरातला कॉरिडॉर रद्द करून पर्याय जागेत उभा केला तर आमची कुठलीही हरकत नाही, परंतु शासन जबरदस्तीने या सर्व योजना हे जर टेंडरसुद्धा काढलेलं आहे, शासनाला अशी माझी विनंती आहे की आपण जर कॉरिडॉर रद्द न केल्यास पुढच्या आषाढीला आम्हाला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला पूजेला बोलावं लागेल। आपण जबरदस्तीने सर्व गोष्टी इथं करू पाहत आहात, हजारो लोक बेघर होणार आहेत, हजारो इथं मंदिरं आणि जुने पुरातन वाडेसुद्धा नष्ट होणार आहेत।